हॅलो एव्हरी वन गुड मॉर्निंग टुडे वी आर गोईंग टू लर्न युनिट नंबर सेकंड पोएम नंबर फोर्टीन माय बुक्स तर बघा तुम्ही वेगवेगळ्या वे प्रकारचे बुक्स वापर वापरता किंवा वाचत असता मग हे बुक्स वाचत असताना तुम्ही सगळी पुस्तकं काही एकाच प्रकारची वाचत नाही अगदी वेगवेगळ्या वेग वे प्रकारची पुस्तकं तुम्ही वाचत असतात काही गोष्टींची पुस्तकं का वाचता काही जोक्सची पुस्तकं का वाचता काही ड्रॉइंग्सची बुक्स असतात काही शाळेची गोष्टींची पुस्तकं असतात अशा प्रकारे तुम्ही अनेक पुस्तकं वाचता आणि ही पुस्तकं रिडिंग करत असताना हे बुक्स रिडिंग करत असताना तुम्हाला काय करतात त्या बुक्समध्ये अनेक कॅरेक्टर्स भेटतात अकबर बिरबराच्या स्टोरीमध्ये अकबर बिरबर आहे तेनाली रामनच्या स्टोरीमध्ये तेनाली रामन आहे त्यानंतर परींची एखादी फेरीची स्टोरी असेल तर सिंड्रेलाच्या स्टोरीमध्ये सिंड्रेला आहे परी आहे तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे कॅरेक्टर्स तुम्हाला पोयममध्ये बुकमध्ये पाहायला मिळतात तर या पोयममध्ये देखील पोएटने काय केलेलं आहे बुक वाचायला घेतलेला आहे आणि बुक वाचल्यानंतर त्याला त्या बुकबद्दल काय वाटलं किंवा बुक, कि वा बुक वाचत असताना त्याच्या मनामध्ये जे काही विचार आले जे थॉट्स आले ते थॉट्स तो काय करत आप आहे आपल्याला या ठिकाणी डिस्क्रिप्शन करत आहेत तर आज आपण ही पोएम पाहूया पोएमचं नाव आहे माय बुक्स आणि ही पोएम जी आहे माय बुक्स ती पुस्तकांबद्दल आहे पुस्तक वाचत असताना पोएटला नक्की काय वाटलं हे पोएटने आपल्याला सांगितलेलं आहे So, take out your books and let's start. First, I will read the lesson and then explain it line by line. I love my books. They are the homes of queens and fairies and knights and nobles. Each time I read, I make a call on some quaint, quaint person, large or small, who welcomes me with a hearty hand and leads me through his wonderland. इच बुक इज लाईक अ सिटी स्ट्रीट अलँग हिज बाइंडिंग वे आय मीट न्यू फ्रेंड अँड ओल्ड हू लाग अँड टेक मी ऑफ ॲडव्हेंचरिंग तर बघा फर्स्ट तांचामध्ये आपण पाहूया काय आहे आय लव माय बुक्स दे आर द होम्स ऑफ क्वीन्स अँड फेरीज अँड नाईट्स अँड नोब्स या ठिकाणी पोएट म्हणतोय पोएट पुस्तक वाचतोय रिडिंग करतोय खूप सारे बुक्स तो वाचतोय आणि तो सांगतोय आय लव माय बुक्स त्याला त्याचे जे बुक्स आहे ते बुक्स खूप आवडत आहेत त्याचं त्याच्या पुस्तकांवर त्याच्या बुक्सवर खूप प्रेम आहे आय लव माय बुक्स आय लव माय इंडिया त्याचप्रमाणे आय लव माय बुक्स मला माझी बुक्स खूप आवडत आहेत असं कोण म्हणते आहे पोईट म्हणतोय दे आर द होम्स पोएट म्हणतोय माझी जे बुक्स आहे ते काय आहेत होम्स आहे होम मीन्स घर आहे कुणाचं घर आहे पोएट म्हणतो माझी पुस्तकं म्हणजे कोणाचं तरी घर आहे त्यामध्ये कोणतरी राहतंय कोण राहत आहे पोएटच्या घरामध्ये ऑफ क्वीन्स अँड फेरीज अँड नाईट्स अँड पोएटच्या घरामध्ये कोण राहतंय पोएटच्या या पुस्तकांच्या घरामध्ये फेरीज क्वीन्स क्वीन्स म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे राणी आणि फेरीज फेरीज म्हणजे कोण पर्या पोएटच्या या पुस्तकांमध्ये कोण कोण राहतंय कुणाचं घर आहे पहिल्यांदा सांगितलंय राण्यांचं घर सा आहे पर्यांचं घर आहे अँड नाईट्स अँड नोब्स नाईट्स म्हणजे सरदार ब्रेव सोल्जर जे ब्रेव सोल्जर आहे त्यांचं देखील हे घर आहे आणि नोब्स नोब्स म्हणजे एखाद्या स्टोरीमधला एक छोटासा जादूई माणूस की जो छोटासा असतो हाईटने कमी असतो त्याला अशी सांताक्लोज की तो टोपी घालतो लांब असं नाक असतं आणि तो प्रत्येकाला काय करत असतो मदत करत असतो असा हा नोब्स तर फर्स्ट डांजामध्ये सांगितलं आहे पोएटला त्याची पुस्तकं खूप आवडत आहे पोएट म्हणतो आय लव माय बुक्स पोएट पुढे म्हणतो दे आर द होम्स ऑफ क्वीन्स अँड फेरीज अँड नाईट्स अँड नोब्स पोएट म्हणतो की माझं जे पुस्तक आहे ते पुस्तक पर्यांचं राण्यांचं ब्रेव सोल्जर्सचं आणि नोबचं काय आहे घर आहे या माझ्या पुस्तकांच्या घरामध्ये कोण कोण राहत आहे क्वीन आहे फेरी आहे नाईट्स राहत आहेत आणि नोब्स देखील राहत आहेत आता या ठिकाणी बघा दोन वर्ड्स तुम्हाला दिसत आहेत नाईट्स अँड नोब्स या ठिकाणी के एन आय जी एस टी एस असा जरी वर्ड असला तरी त्याचं प्रोनाऊन्सिएशन तुम्हाला कच कर नाही करायचं जो के आहे तो के या ठिकाणी सायलेंट आहे तो जरी दिसत असला तरी तो बोलायचा नसतो म्हणजे नाईट्स असं न ना म्हणता एन आय जी एस टी एस नाईट्स एवढंच म्हणायचं आहे पण के लिहायचं आहे त्याप्रमाणे जी एन ओ एम ई -E एस ग्नोब्ज असं नाही म्हणायचं तर काय म्हणायचं आहे एनओ एमईस नोम्स सो फर्स्ट स्टँर सगळ्यांना कळाली आहे त्यानंतर सेकंड स्टॅन्सर इच टाइम आय रीड आय मेक अ कॉल ऑन सम पेंट पर्सन लार्ज ऑर स्मॉल हु वेलकम्स मी विथ अ हार्टी हँड अँड लीड्स मी थ्रू हिज वंडरलँड इच टाईम पॉइंट म्हणतो इच टाईम जेव्हा जेव्हा मी पुस्तक रीडिंग करायला घेतो आय मेक अ कॉल मला त्या पुस्तकामधून कोणीतरी बोलवतो कॉल मीन्स बोलवणे कोणतरी मला बोलवत आहे असं वाटतं अन सम क्वेंट पर्सन लार्ज ऑर स्मॉल काही क्वेंट पर्सन आहे क्वेंट मीन्स अट्रॅक्टिव काही असे अट्रॅक्टिव्ह पर्सन आहे काही लार्ज आहे काही स्मॉल आहे काही मोठे आहेत काही छोटे आहेत असे हे क्वेंट पर्सन हे ॲट्रॅक्टिव्ह पर्सन मला काय करतात या पुस्तकांमधून या बुक्समधून मला बोलवतात हू वेलकम्स मी विथ हार्टी हँड आणि त्यांनी बोलवल्यानंतर मी काय करतो त्यांच्यासोबत जातो ते काय करतात हो वेलकम्स मी ते माझं वेलकम करतात विथ हार्टी हँड हार्टी हँड म्हणजे अगदी मनापासून ते माझं वेलकम करतात लीड्स मी थ्रू हीज वंडरलँड आणि मला काय करतात त्यांच्या त्या ते वेगळ्या पुस्तकांच्या दुनियेमध्ये फिरायला घेऊन जातात म्हणजे जा आपण पुस्तक वाचायला सुरुवात केल्यानंतर आपल्याला पण असं वाटतं की आज हे पेज वाचलं उद्या कधी वाचू एकदाचं पुस्तक कधी कंप्लीट होते असं वाटतं त्याचप्रमाणे पोएट देखील म्हणतो की ह्या पुस्तकातले पर्सन मला बोलवत असतात काही पर्सन लार्ज आणि काही स्मॉल असतात ते माझं वेलकम करतात आणि ते मला त्यांच्या दुनियेमध्ये वंडरलँडमध्ये सुंदर अशा आश्चर्यकारक दुनियेमध्ये फिरायला घेऊन जातात तांचा नंबर थर्ड पाहूया इज बुक इज लाईक अ सिटी स्ट्रीट अलॉंग हुज बाइंडिंग वे आय मीट न्यू फ्रेंड अँड ओल्ड ला सिंग अँड टेक मी ऑफ ॲडव्हेंचरिंग लास्ट तांजामध्ये पोएट सांगत आहेत की माझं जे पुस्तक आहे इच बुक माझं प्रत्येक पुस्तक इज अ लाईक अ सिटी स्ट्रीट माझं पुस्तक कशासारखं वाटतंय मला सिटी स्ट्रीटसारखं वाटतंय सिटी स्ट्रीट मीन्स सिटी शहर आणि स्ट्रीट म्हणजे रस्ता शहरातला रस्ता मला माझं पुस्तक शहरातल्या रस्त्यासारखं वाटतंय तर मी जर कधी शहरामध्ये गेले मोठ्या सिटीमध्ये तर तिथे पूर्ण रस्ता हा माणसांनी गाड्यांनी वेगवेगळ्या दुकानांनी भरून गेलेला असतो लोकांची नुसती इकडून तिकडे धावपळ चालू असते कोण गाडी इकडे नेत आहे कोण तिकडं पळत आहे कोण इकडं पळत आहे संपूर्ण रस्ता हा पूर्ण गर्दीने भरून गेलेला असतो आणि लेखकाला त्याचं पुस्तक देखील कसं वाटतंय माणसांनी गर्दीने भरून गेल्यासारखं वाटतंय सिटी सारखं वाटतंय अलॉंग हुज बाइंडिंग वे आय मिड तो म्हणतो या रस्त्यामध्ये मला वेगवेगळ्या प्रकारची माणसं भेटतात काही न्यू फ्रेंड्स अँड ओल्ड काही नवीन काही जुने फ्रेंड्स भेटतात की जे काय करत असतात हु ला फॅन्सिंग ते एकमेकांसोबत गप्पा मारत असतात हसत असतात गाणी म्हणत असतात अँड टेक मी ऑफ ॲडव्हेंचरिंग आणि मला काय करायला लावतात वेगवेगळ्या प्रकारची आश्चर्यकारक अशी साहसं करायला लावतात त्यांच्याबरोबर ते मला सामील करून घेतात आणि मी त्यांच्याबरोबर काय होऊन जातो एकरूप होऊन जातो अशा प्रकारे फर्स्टामध्ये पोएटने सांगितले की त्याला त्याचे बुक्स खूप आवडतात ही सेज दॅट आय लव माय बुक्स दे आर होम दाब्स फेरी क्वेरीज नाईट्स अँड नॉफ्स इच टाईम वेन ही कॉल ही रीड द बुक ही मेक कॉल ही मेक अ कॉल ऑन सम क्वेट पर्सन लार्ज ऑर अ स्मॉल दे वेलकम्स पोएट विथ हार्टी हँड अँड लेड लीड हीम थ्रू हीज देअर वंडर लँड शेवटच्या स्टामध्ये पोएटला तो जर बुक आहे ते स्ट्रीची स्ट्रीजसारखं वाटतं त्या ठिकाणी पोएटला वेगवेगळ्या प्रकारची माणसे भेटतात आणि त्याला ते खूपच ॲडवेंचरिंग वाटतं साहसी वाटतं तर अशा प्रकारे पोएटला पो बुक्स वाचल्यानंतर काय वाटत आहे हे पोएटने आपल्याला या पोएममध्ये सांगितलेलं आहे त्यानंतर या ठिकाणी काही डिफिकल्ट वर्ड्स आहेत ते पाहूया नाईट्स शूर सरदार नोप्स छोटा लहान आकाराचा गोष्टींमध्ये असणारा एक्जीव क्वॅन्ट Attractive, adventuring, salsi. All difficult words in your notebook and learn the poem. Okay, thank you.